राजधानीत 17 सप्टेंबर पासून अग्निवीर सैन्य भरती मेळावा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलाय. यासाठी विदर्भातील सुमारे 60,000 तरुण येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी विदर्भातील 10 जिल्ह्यातील तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या तरुणांची शारीरिक चाचणी व अन्य चाचण्या येथे घेतल्या जाणार असून त्यासाठी जिल्हानिहाय दिवस निश्चित करून देण्यात आले आहेत. मुलांना अंडे व पोहोचवून देण्याची तसेच त्यांच्यासाठी लागणारी अन्य व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे. नमस्कार. येत्या 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भातले जे 10 जिल्हे आहेत त्यांच्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी अग्निवीर भरती प्रोसेस आपल्या या मनकापूर स्टेडियमला होणार आहे. येत्या 17 ते 7 पर्यंत या 10 जिल्ह्यांमधून जवळपास 60,000 कॅन्डिडेट इथे येऊन त्यांचं परीक्षा, फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट इथे देणार आहे. त्याच्यामध्ये जे पास होईल त्यांची भरती सैन्यामध्ये इथे होणार आहे. त्यामुळे जवळपास 10 जिल्ह्याची भरती असल्यामुळे त्यांना आपण दिवस वाटून दिलेले आहे की कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याची इथे टेस्ट होणार आहे. तसं त्या कॅन्डिडेटला कम्युनिकेटसुद्धा केलेलं आहे आणि सगळे अरेंजमेंट्स, मग ते मुलांना आणण्याची सोय, जाण्याची सोय, त्यांना इथे फायरची सोय, इथे मेडिकलची सोय, सगळं आर्मीतले जे लोक त्यांना राहण्याची सोय, मुलांच्या मेडिकलची सोय आणि कुणाला धावत असताना काही झालं चक्कर वगैरे त्याच्यासाठी मेडिकल फॅसिलिटी, सगळी काही फॅसिलिटी इथे आपण उपलब्ध करून दिलेली आहे. इथे 2-3 दिवसामध्ये सगळे अरेंजमेंट संपेल आणि कुठेतरी 15-16 आम्ही रंगीत तालीम घेऊन 17ची तयारी आम्ही पूर्ण करू. आणि खूप मोठी जबाबदारी नागपूर जिल्ह्यावर आपण दिलेली आहे आणि मला भरोसा आहे की सगळ्या या टीमच्या कोऑर्डिनेशनमुळे आम्ही हे रॅली सक्सेसफुली आम्ही येत्या 15 दिवसामध्ये पार पाडू. 10 जिल्हे आहे याच्यामध्ये आपल्या विदर्भातले जवळपास अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि आपल्या नागपूरचे टोटल 10 जिल्ह्यांचा आपल्याला आयोजक म्हणून आपल्याला संधी मिळालेली आहे. म्हणजे जास्ती कॅन्डिडेट असेल तर 2 दिवस, कारण आपल्याला एका दिवशी किती लोकं आपण इथं करू शकतो त्या हिशोबाने आपण ते बॅचेस करून दिलेले आहे. टोटल 60,000 लोकांनी अर्ज केलेला आहे, त्याच्यातले बहुतेक 90% लोकं तर येणारच, कारण जे आर्मीचं एक्सपिरियन्स आहे की जेवढे अर्ज येतात उत्ते सभी लोग त्याच्यामध्ये भाग घ्यायला येत असतात.